नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक नवीन अपडेट जी आहे ते तुमच्यापर्यंत येत आहे अर्थात टी ई टी एक्झाम जी आहे ती वेळापत्रक बदलण्याचे मागणी होत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विधान भवनामध्ये ज्यावेळेस म मंत्री महोदयांनी शिक्षकपदाच्या जाहिराती किंवा शिक्षकपद कसे भरले जाणार आहे ते सांगितलेलं होतं आणि त्यानंतर जी कार्यवाही सुरू झाली आणि जाहिराती त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरणं त्यानंतर त्याचा अवधी आणि त्यानंतर लागणारे डॉक्युमेंट्स ए याची सगळी धावपळ जी आहे ती धावपळ टी ई टी ए टी आय टी एक्झामच्या फॉर्म भरण्याच्या संदर्भात सुरू झालेली होती विद्यार्थी मित्रांनो विधान परिषदेमध्ये सुतोवाद केल्याप्रमाणे जाहिरात येणं किंवा शिक्षक जे आहे ऑर्डर मिळणं ह्या सगळ्या प्रोसिजरमधून जाण्यासाठी जी काही परीक्षा आहे ती अत्यंत कमी वेळेमध्ये आयोजित होणार होती हे सगळ्यांना माहिती आहे पण विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस प्रत्यक्षात फॉर्म भरायला सुरुवात झाली त्यावेळेस फॉर्म भरण्यासाठीचा अत्यंत कमी कालावधी दिलेला होता त्यानंतर डॉक्युमेंटच्या संदर्भातल्या काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि अभ्यासासाठी जो ठराविक एक कालावधी पाहिजे होता तो विद्यार्थ्यांना उपलब्ध होताना दिसत नाही त्यामुळेच तेंग। जे काही नवोदित आमदार जे आहे विधान परिषदेचे ज्यांनी आत्ताच नुकतीच जी काही शपथ जी आहे आमदारकीची घेतलेली आहे ते म निवडून आलेले आहेत असे माननीय सत्यजित जी, जी तांबे यांनी टी ई टी एक्झाम जी आहे ती वेळापत्रक जे आहे ती बदलण्याची मागणी केलेली आहे आणि या संदर्भातली त्यांनी काही कारणं दिलेली आहे ती कारण सुद्धा आपण या ठिकाणी घेऊया त्यांनी नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांना पत्र दिलेलं आहे शिक्षक अभियोग्यता हो परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याबाबत त्यांनी असं म्हटलेलं आहे वरील विषयांवे टी एड किंवा बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे आवेदन मला मिळाले असून स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले असून या सर्व प्रक्रियेसाठी केवळ बावीस दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे आता तो वेळ देण्यात आलेला आहे मात्र याच कालावधीमध्ये तो अत्यंत अल्प अल्प आहे तसेच या कालावधीमध्ये केंद्रीय शिक्षक संघटन अर्थात के वी यस, व सोलापूर विद्यापीठाचे पदवी व पदवीनंतर परीक्षा व इतर परीक्षा याच कालावधीमध्ये येत असून डी एड बी एड धारक सदर परीक्षा देत आहे केंद्र शासन व राज्य शासनाच्या शिक्षक भरतीच्या तारखा एकाच वेळेस येतात त्यामुळं अनेक डी एड बी एड धारकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे तरी राज्य शासनाचे शिक्षक अभियोग्यता अर्थात टी ए आय टी जी आहे त्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये तातडीने बदल कराव्यात व ती पुढे ढकलण्यात यावी या, या संदर्भातली जी काही सूचना जी आहे किंवा पत्र जे आहे हे माननीय मुख्यमंत्री यांना या, या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आता या पत्रावर नेमकं काय कारवाई होते ते सुद्धा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत